नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज ठाकरेंचा ताफा तळेगावच्या पुढे गेलेला आहे। राज ठाकरेंसोबत मनसैनिक पुण्याला रवाना झालेले आहेत। मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। सभेसाठी मनसेची जोरदार तयारी झालेली आहे। सभेआधीच वातावरण तापलेलं आहे। राज ठाकरे मनसेसोबत मनसैनिकांसोबत मनसेच्या काही कार्यकर्त्यांसोबत रवाना झालेले आहेत। मुंबईतून ते पुण्यापर्यंत पोहोचलेत असं कळतंय। तळेगावच्या पुढे त्यांचा ताफा गेलेला आहे। ही राज ठाकरेंची गाडी, मनसैनिक ठिकठिकाणी त्यांना भेटतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत। एका टोलनाक्यावरची ही दृश्य आहेत। टोलनाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सगळे, तळेगाव टोलनाक्याचे हे दृश्य आहेत। तळेगाव टोलनाक्यावर राज ठाकरे पोचले, तिथे कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या गाडीवर फुलांची उधळण करण्यात आली आणि त्यानंतर राज ठाकरे पुढे मार्गस्थ झालेले आहेत। औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची सभा आहे, पण राज ठाकरेंचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत, सज्ज आहेत। हा तळेगाव टोलनाका जिथे त्यांच्या ताफ्याचं स्वागत करण्यात आलं, राज ठाकरेंनी सुद्धा काच खाली करून सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। पुढे जातो तुम्ही या असं या कार्यकर्त्यांना म्हणाले। हा राज ठाकरेंचा ताफा औरंगाबादकडे रवाना होताना तळेगाव टोलनाक्यावरची ही दृश्य। तळेगाव क्रॉस केलेलं आहे राज ठाकरेंनी काही क्षणापूर्वीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। फुलांची उधळण त्यांच्या गाडीवर करण्यात आली। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, कार्यकर्त्यांच्या आवाजातही उत्साह जाणवतो आहे। राज ठाकरेंचा ताफा हा तळेगाव क्रॉस करून पुढे निघालेला आहे। मनसैनिकांमध्ये आनंद आहे, जल्लोष आहे आणि राज ठाकरे औरंगाबादमध्ये काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होती आहे। सुरुवातीला ही सभा होणार की नाही, त्याला परवानगी मिळणार की नाही, अशा सगळ्या चर्चा सुरू होत्या। मात्र राज ठाकरे आपल्या मनसैनिकांसोबत पुण्याहून पुढे जात आहेत, म्हणजे तळेगावहून पुढे ते निघालेले आहेत। काही दृश्य तुम्हाला दाखवतो। ही सकाळपासूनची दृश्य आहेत। राज ठाकरेंना अनेक कार्यकर्त्यांनी, जेव्हा राज ठाकरे घराखाली उतरले, अनेक कार्यकर्ते त्यांना त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आलं, भगवी शाल त्यांच्या अंगावर ओढण्यात आली, त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यकर्त्यांकडून। हे प्रेमाचं प्रतीक राज ठाकरेंना। खूप मोठ्या प्रमाणात गर्दी त्यांच्या घराखाली ही जमलेली होती। त्यानंतर ते पुण्याकडे रवाना झाले, त्याची दृश्य आपण बघतोय। त्यांचा ताफा पुण्याकडे निघाला। काही मनसैनिक त्यांच्या सोबत आहेत। अनेक गाड्या त्यांच्या ताफ्याच्या मागे आहेत आणि पुण्याकडे ते रवाना झाले। आणि अमित ठाकरेंची सुद्धा दृश्य आपल्याला दिसत आहेत। अमित ठाकरे सुद्धा औरंगाबादकडे रवाना झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विनय, नवी मुंबईमधून पुढे जेव्हा ते मार्गक्रमण करत होते, काय अधिक सांगशील? खूप ठिकाणी कार्यकर्ते जमलेत, त्यांचं स्वागत करतायत आणि मग हा ताफा पुढे निघतोय। नक्कीच स्वागत। आपल्याला माहिती पडेल, आज 12 ते 12:30 आसपास ठाकरे हे पुण्याच्या दिशेने निघणार आहेत आणि हे कार्यकर्त्यांना सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचल्यानंतर नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावरतीच मनसे कार्यकर्त्यांनी पूर्णपणे जमले होते आणि त्यांनी ते ढोल तशाच्या गजरामध्ये फटाके लावून त्यांचं स्वागत केलं। राज ठाकरेंनी त्यावेळी नव्या मुंबईमध्ये, जसं मुंबई सोडली तसं नव्या मुंबईमध्ये पहिल्या ठिकाणी ते थांबले, कार्यकर्त्यांना भेटले, कार्यकर्त्यांना सांगितलं औरंगाबादच्या सभेला तुम्ही देखील या सगळ्यांनी आणि तसेच ते पुढे पप्पन वेळेला असे
असेल, त्यानंतर मग पुढचा पट्टा एक्सप्रेस वेच्या म्हणजे कळंबोलीच्या इथे त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते होते. ज्या ज्या ठिकाणावरून मार्ग क्रमन राज ठाकरे यांचं पुण्याच्या दिशेने होतोय त्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आज जमा होते आणि कार्यकर्त्यांमध्ये तो जल्लोष दिसत होता. यावेळी आज औरंगाबादची जी सभा ज्या पद्धतीने राज ठाकरे घेणार आहेत आणि तिथे त्याच्यावरून जे काही पूर्णपणे राजकारण गेल्या काही दिवसांपासून होताना दिसतंय त्यावरून मनसैनिकांमध्ये जो जल्लोष दिसतोय आणि राज ठाकरे स्वतः प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मनसैनिक उभे त्या त्या ठिकाणी आपली गाडी थांबवत आहेत, त्यांच्याशी बोलतायत आणि त्यांची संवाद साधल्यानंतर मग ते पुढे निघतात. आणि प्रत्येक विभागामध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये त्यांचं तशाच पद्धतीने स्वागत होतं आणि ते पुढचं आपलं मार्गक्रमण करतायत आणि प्रत्येक तिथले प्रमुख नेते त्यांना देखील भेटतायत. बरोबर, धन्यवाद विनय आपण माहिती दिल्याबद्दल. तळेगाव टोलनाक्यावर सुद्धा हेच दृश्य बघायला मिळालं. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी तळेगाव टोलनाक्याच्या परिसराचा आढावा घेतला जेव्हा राज ठाकरेंची गाडी इथे पोहोचली. बघूया. राज ठाकरे हे मुंबईहून निघाल्यानंतर औरंगाबादच्या सभेसाठी ते पुण्यात आज मुक्कामी राहतील आणि उद्या तिथून राज ठाकरे जे आहेत ते औरंगाबादला जातील. कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी उर्से टोलनाक्यावरती जमलेले आपण पाहतोय आणि इथून कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येते. उद्या इथून औरंगाबादला ते जाणार आहेत. पुण्याहून भगवी शाल ती कार्यकर्त्यांनी दिली आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून केली जाते. राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो तळेगावच्या टोलनाक्यावरून आता पुण्याच्या दिशेनं रवाना झालाय. आज राज ठाकरे हे पुण्यात मुक्कामी असतील आणि पुण्यात थांबून ते उद्या औरंगाबादच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि परवा 1 तारखेला त्यांची सभा जी आहे ती होईल. इथल्या टोलनाक्यावरती स्वागत जे ते कार्यकर्त्यांच्या वतीनं मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मनसेकडून औरंगाबादमध्ये सभेची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. या सगळ्या संदर्भात बाळा नांदगावकर किंवा नितीन सरदेसाई यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या बघूयात. नाही, सभा तर उत्तम प्रकारची होईल कारण तुम्ही पोलीस दलाकडून राज्य सरकारकडून परमिशन मिळायला उशीर झाल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता उत्कंठा फार वाढलेली आहे आणि तुम्हीसुद्धा ती उत्कंठा लोकांची खूप चॅनेलच्या माध्यमातून वाढवलेली आहे त्याच्यामुळे लोक आता त्या सभेकडे अत्यंत उत्सुकतेने पाहतात. त्याच्यामुळे किती लोक येतील काय येतील मला आता कल्पना नाही पण सभा उत्तम होईल. आम्ही जो भोंग्याचा सामाजिक प्रश्न म्हणून मुद्दा घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि ज्याच्यावरती सरकारनी काहीतरी कार्यवाही करावी अशी आमची अपेक्षा आहे ती महाराष्ट्र सरकार काही करताना दिसत नाही. पण त्याचवेळी योगी सरकार मात्र त्या सामाजिक मुद्द्यावरती जोरात कारवाई करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं हे क्रमप्राप्त आहे. कुठलंही सरकार जर एखादं काम चांगलं करत असेल तर त्यांचं अभिनंदन करणं ही आपली संस्कृती आहे. त्यानुसार राजसाहेबांनी त्यांचं अभिनंदन केलं हा एक स्वतंत्र विषय. आणि दुसरा विषय, तुम्ही युतीचा जो बोलत आहे तर त्याची जी चर्चा आहे ती मलाही स्वतःला प्रसारमाध्यमामधूनच जास्त होताना दिसते. प्रत्यक्षात अशी चर्चा पक्ष म्हणून चालली असल्याची माहिती किमान माझ्याकडे तरी नाही.